मित्रांनो, थोडेसे बोर होत आहे का? गुड मॉर्निंग. आज एक अतिशय आनंदाचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा, बरोबर आहे ना? गुरु इज लाईक अ कॅन्डल. गुरु इज लाईक अ कॅन्डल, ही बर्न इट सेल्फ अँड ही गिव्ज अ लाईट इन अ स्टुडंट्स लाईफ. दॅट्स वी कॉल्ड अस अ गुरु, वी कॉल्ड अस अ टीचर. जे गुरु, आई आणि वडील हे सूरत है गुरु की, आई आणि वडील हे सूरत है गुरु की, कलयुग में मूरत है भगवान की. कलयुग में मूरत है भगवान की. इसीलिए आज गुरु पूर्णिमा के दिन हम करेंगे हमारे सभी गुरु को प्रमाण, यहाँ पे प्रणाम करते हैं. या सर्व माझ्या या ठिकाणी उपस्थित स्टेज वरील सर्व सहकारी गुरुंना आपण एकदा जोरदार खणखणाट टाळ्यांनी गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संस्कृती ही जगामध्ये एकमेव आणि सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. कारण भारत हा जगात एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये विविध भाषा बोलणारे, विविध जातीचे, धर्माची लोक अतिशय आनंदाने या ठिकाणी वास्तव्य करतात. आणि याच दिनाचं म्हणजेच वर्षामध्ये व्यास वेद ऋषी यांचा जन्मदिवस गुरु पौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. विविध संप्रदायामध्ये विविध नावाने हा सण साजरा केला जातो. मात्र आपल्या गुरुविषयी कृतज्ञता, आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, विनम्रता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच आजचा पवित्र दिवस गुरु पौर्णिमेचा दिवस. माझ्या विद्यार्थ्यांनी मला अतिशय अभिमान वाटतोय की या ठिकाणी व्यासपीठावर आले, त्यांनी त्यांचे विचार आमच्या गुरुविषयी, त्यांच्या मनामध्ये जी काही तळमळ होती ती तळमळ त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. त्या विद्यार्थ्यांचं खरंच मला या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं की माझ्या विद्यालयातील हे विद्यार्थी जेव्हा या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बोलतात ती अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जगाची सफर जेव्हा आपण करतो तेव्हा मी अनेक माणसं पाहिलेली आहेत आणि अनेक माणसं आपण सुद्धा पाहतोय. मात्र बोलण्याचं धाडस असणारी माणसं या जगामध्ये फक्त बोटावर मोजणे इतकी आहेत. आणि असे विद्यार्थी जेव्हा येऊन या गुरुविषयी आदर व्यक्त करतात, खरंच ही एक खूपच अभिमानाचीच गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या गुरु पौर्णिमेनिमित्त एकच उदाहरण देतो आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतो. एक उदाहरण असं देतोय की थॉमस एडिसन हे नाव तुम्हाला परिचित आहे. थॉमस एडिसनचं एक उदाहरण देतो. थॉमस एडिसन हा ज्यावेळेस तुमच्या वयामध्ये बालवयात शालेय शिक्षण घेण्यासाठी आलेला होता तेव्हा त्याच्या मुख्याध्यापकाने त्याच्याकडे एक कागद लिहून त्याला शाळेतून घरी पाठवून दिलेलं होतं. रडत 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 घरी गेला आईकडे आणि आईकडे त्याने तो कागद दिला. आईने ते कागद वाचला मनामध्ये. मग थॉमस एडिसनने आईला प्रश्न केला की आई, मुख्याध्यापक सरांनी दिलेल्या त्या कागदावर काय लिहिलेलं आहे? आईने त्या मुलाला उत्तर जे काही दिलं होतं विद्यार्थी मित्रांनो, ते उत्तर अतिशय मार्मिक होतं. आई म्हणाली, बाळा, तू शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी आहेस. बाळा, तू शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी आहेस, त्यामुळे तुला जे शिकवू शकतात अशा पात्रतेचा किंवा अशा लायकीचा एकही शिक्षक या शाळेमध्ये नाही आहे, त्यामुळे तुला शाळेतून मुख्याध्यापकांनी काढून टाकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर त्या थॉमस एडिसनची गुरु आई झाली. आईने तिला त्याला शिकवलं, मोठं केलं आणि तो एवढा तज्ज्ञ झाला की जगामधले जे काही नामांकित सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक, त्या वैज्ञानिकामध्ये त्याने रिसर्च करून जी काही आपण आज पाहतो ही एनर्जी बल्ब, तर या बल्बाचा शोध थॉमस एडिसनने लावला. आणि थॉमस एडिसन एक जगविख्यात शास्त्रज्ञ झाला. पुढे आईचं निधन झालं आणि काही कारणास्तव त्याला घर बदल करायचं होतं, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्याला जायचं होतं. तेव्हा ते सामान उचलत असताना एक पेटी होती आणि त्या पेटीमध्ये एक कागद होता. तो कागद अचानक थॉमस एडिसनच्या हातामध्ये पडला आणि तो कागद जेव्हा त्या थॉमस एडिसनने वाचला तेव्हा त्यावर जे काही त्या मुख्याध्यापकानं लिहिलेलं कटू सत्य होतं, ते कटू सत्य असं होतं की तुमचा मुलगा हा साइकिक आहे. तुमचा मुलगा हा साइकिक आहे, म्हणजे तो वेडा आहे आणि त्यामुळं आम्ही त्याला आमच्या शाळेमध्ये ठेवू शकत नाही, शिकवू शकत नाही, म्हणून आम्ही तुमच्या मुलाला काढून टाकतोय. अशा वेड्या मुलाला
जगविख्यात शास्त्र बनवण्याचं कर्तृत्व हे फक्त गुरुमध्ये असतं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे थॉमस एडिसनचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही शांत बसलात म्हणून. आपण जेव्हा तुम्ही स्टीव हॉकिन्स नावाच्या शास्त्रज्ञाचं नाव ऐकले, ज्याने एक अशी म्हणजे त्यांनी भविष्यवाणी केली आहे जगाची की हे जग कधी ना कधी नष्ट होणार आहे. या थॉमस एडिसनच्या वयाच्या 17व्या वर्षी त्याचं जे काही आपण शरीर पाहतोय, हात पाय आणि बाकीचे जे काही त्याच्या वेन्स आहेत, या सगळ्या नष्ट झालेल्या होत्या. आणि नष्ट झाल्यानंतर त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा 3 महिन्यामध्ये मरून जाईल. किती महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये. जास्तीत जास्त जगला तर 3.5 महिने जगेल. पण त्याची इच्छाशक्ती आणि त्याची प्रबळ आई वडिलांचा एवढा आशीर्वाद होता की त्याने 3 म्हणजे 17व्या वर्षी तो मरायचा, 91व्या वर्षी म्हणजे आत्ताच 4 मे 2018 रोजी स्टीव हॉकिन्स आपल्यातून निघून गेले. मात्र जगासमोर मरणावर आपण विजय मिळवू शकतो याचं उदाहरण त्यांनी दिलं, आणि त्यांना पालकत्व करणारी ते आई वडील त्यांचे गुरु होते. विद्यार्थी मित्रांनो, याही पुढे जेव्हा मी जेव्हा सांगतो, स्वामी विवेकानंद आपल्या देशाचे एक तेजस्वी पुरुष होते. या स्वामी विवेकानंदांना जेव्हापर्यंत ते 10व्या वर्गात होते तेव्हापर्यंत ते नरेंद्र नावाने परिचित होते. मात्र रामकृष्ण परमहंस सारखे त्यांना गुरु भेटल्यानंतर नरेंद्रचा स्वामी विवेकानंद होऊ शकतो आणि आपल्या हिंदू धर्माचा एक सच्चा परावर्तक म्हणून जगामध्ये नाव आपलं रोशन करू शकतो. हे किमया फक्त गुरुमध्ये आहे, आणि गुरुच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नेहमी गुरुविषयी प्रेम बाळगा. गुरु जे काही तुम्हाला ज्ञानार्जनाचं कार्य करत असतात, त्या कार्याचं तुम्ही शांत मनाने विनम्रतेने ते आत्मसात करा, आणि या जगाचा विकास उद्धार करण्याचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही प्रगती करा, मोठे व्हा, यशवंत व्हा, एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्व शिक्षकांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, आणि यानंतर मी या ठिकाणी माझी रजा घेतो. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व गुरूंना या गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.